ते आपण ॲप्लाय करूयात बॉयलरसाठी. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपल्याला ॲप्लाय करायचं आहे बॉयलरसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला बॉयलरची फिगर दिसतीये. आपल्याला ह्या बॉयलरसाठी काय करायचं आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन ॲप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी मी अगोदर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन लिहून घेतो, नाही का, ते काय आहे ते. दिसतंय सर्वांना स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन. ओके, आता बॉयलर म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया. बॉयलर म्हणजे काय, बॉयलर हे एक असं एक व्हेसल असतं, क्लोज व्हेसल, की ज्या क्लोज व्हेसलमध्ये आपण काय करतो, एक पाणी भरलेलं असतं त्याच्यामध्ये, वॉटर हे फिल केलेलं असतं, आणि त्या क्लोज व्हेसलला आपण काय करतो, सराउंडिंग मधून हीट सप्लाय करतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हीट सप्लाय होताना या ठिकाणी बॉयलरला काय करतो, आपण या ठिकाणी हीट सप्लाय करतो. समजतंय? आणि ह्या बॉयलरला जर आपण हीट सप्लाय केली, काय सप्लाय करतो आपण, हीट. तर ह्या बॉयलरला जर आपण हीट सप्लाय केली तर हे बॉयलर मधलं जे काही पाणी आहे ते पाणी काय होईल, उकळेल. समजतंय? ते पाणी काय होईल, उकळेल. म्हणजे पाण्याची काय होते, त्या बॉयलर मध्ये वाफ तयार होते. समजतंय? पाण्याची काय तयार होईल, त्या ठिकाणी वाफ तयार होईल. या ठिकाणी काय तयार होईल, पाण्याची वाफ तयार होईल वरती. दिसतंय? म्हणजे बॉयलर म्हणजे काय, एक क्लोज व्हेसल असतं. बॉयलर म्हणजे काय असतं, एक क्लोज व्हेसल. समजतंय? बॉयलर हे काय आहे, एक क्लोज व्हेसल आहे. या ठिकाणी पहा, मी रेड कलर ड्रॉ केलेले आहे. म्हणजे ते एक व्हेसल आहे, एक भांड आहे, आणि त्या भांड्यामध्ये काय असतं, वॉटर फिल केलेलं असतं. आणि ज्यावेळेस आपण त्या भांड्यामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याला ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो, मग ती हीट त्या वॉटरला मिळाल्यामुळे त्या पाण्याचं तापमान काय होतं, वाढत वाढत जातं, आणि शेवटी काय होतं, ते पाणी बॉईल होतं. म्हणजे त्या ठिकाणी वेपरायझेशन होतं त्या पाण्याचं, आणि त्याची काय तयार होते, वेपर. वेपर म्हणजे वाफ तयार होते. समजतंय? मग हे जे डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतो बॉयलर. समजलं बॉयलर काय आहे. तसंच आपण असंही म्हणू शकतो, या ठिकाणी जी काही फ्युएल आपण सप्लाय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी जी काही हीट सप्लाय केलेली आहे ते आपण कुठून हीट सप्लाय करतो, हे बॉयलरचे जे भांड आहे त्याच्या खालच्या साईडला, या ठिकाणी काय असतो, फर्नेस असतो. काय असतो, फर्नेस. काय असतो या ठिकाणी, फर्नेस. ओके, समजतंय? बॉयलरचं जे काही भांड आहे त्याच्या खालच्या साईडला काय असणार आहे, फर्नेस. एक फर्नेस असतो त्याच्या खाली, बॉयलरच्या जे भांड आहे त्याच्या खालच्या साईडला काय असतं, एक फर्नेस असतो. आणि त्या ठिकाणी समजतंय, म्हणजे हा जो फर्नेस आहे त्या फर्नेस मध्ये काय होतं, की जे काही आपलं फ्युएल आहे, फ्युएल म्हणजे इंधन. समजतंय? फ्युएल म्हणजे काय असेल, इंधन. जे काही इंधन आहे ते आपण काय करतो, त्या फर्नेस मध्ये बर्न करतो. म्हणजे ह्या फर्नेस मध्ये आपण काय करणार आहोत, जे काही फ्युएल आहे
फ्युएल काय करणार आहोत आपण, बर्न करणार आहोत, ते जाळणार आहोत। म्हणजे ह्या फर्नेसमध्ये आपण फ्युएल बर्न करतो, तर फ्युएलमध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी। कोणती एनर्जी असते फ्युएलमध्ये, केमिकल एनर्जी। फ्युएलमध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी। तर या ठिकाणी फ्युएल जर बर्न केलं तर काय होतं, त्या ठिकाणी केमिकल एनर्जीचं रूपांतर कशात होतं, हीट एनर्जीमध्ये होतं। आणि ती हीट एनर्जी जी काय आहे ती कोणाला भेटते, ती ह्या वॉटरला भेटणार आहे। म्हणजे फर्नेसमध्ये आपण फ्युएल बर्न करतो, त्या फ्युएलमध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी। आणि ती केमिकल एनर्जीमध्ये फ्युएल जर बर्न केलं तर केमिकल एनर्जीचं कशात रूपांतर होतं, तर हीट एनर्जी मध्ये। आणि ती जी काही हीट आहे ती कोणाला मिळते, वॉटरला मिळते। आणि वॉटर काय होतं, ते बॉईल होतं। आणि दिस वॉटर इज कन्वर्टेड इन टू द स्टीम। त्या वॉटरचं कशामध्ये रूपांतर होतं, तर स्टीम मध्ये रूपांतर होतं। हे जे काही पाणी आहे त्याचं रूपांतर कशात होणार आहे, स्टीम मध्ये। समजतंय, या ठिकाणी काय तयार होणार आहे, स्टीम। म्हणजे या ठिकाणी वरती काय असेल, स्टीम असेल। समजतंय, या ठिकाणी वरती काय असेल, स्टीम असेल। म्हणजे या ठिकाणी काय तयार होते, स्टीम तयार होते। आणि हे जे डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतो बॉयलर। म्हणजे आपल्याला ह्या डिव्हाइसला काय करायचं आहे, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे। समजलं तुम्हाला, बॉयलर काय आहे, काय आहे ते। बॉयलर म्हणजे असं डिव्हाइस जे काय करतं, जे काय करतं, वॉटरचं कन्वर्जन कशात करतं, स्टीम मध्ये, बाय युझिंग द हीट एनर्जी, ओके, फ्रॉम द फ्युएल। म्हणजे फ्युएल पासून जी काही हीट एनर्जी भेटणार आहे, त्या फ्युएल मध्ये जी काही केमिकल एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन होतं हीट एनर्जी मध्ये। आणि ती हीट एनर्जी यूज करून त्या वॉटरचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, स्टीम मध्ये कन्वर्जन करायचं आहे। मग ते जे डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्जन होतं, त्या डिव्हाइसला आपण म्हणतो बॉयलर। तर या ठिकाणी आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे अप्लाय करायचं आहे, ओके। आता या ठिकाणी सुरुवातीला हा जो बॉयलर आहे त्याचं इनलेट आणि आउटलेट, दिसतंय, हा जो बॉयलर आहे त्याचं इनलेट जो आहे, या ठिकाणी वॉटर इन होतंय, आणि आउटलेट जे आहे त्या दोघांची हाईट काय आहे, सेम आहे। म्हणजे जर या ठिकाणी मी जर डेटम कन्सिडर केला, ही डेटम लाईन आहे, डेटम म्हणजे एक रेफरन्स लाईन असते की ज्याच्यापासून आपण अंतर मेजर करतो। म्हणजे डेटम लाईन पासून इनलेटचं डिस्टन्स, म्हणजे हे जे इनलेट आहे त्याचं डिस्टन्स म्हणजे झेड वन, आणि डेटम लाईन पासून आउटलेटचं डिस्टन्स म्हणजे असेल झेड टू। म्हणजे या ठिकाणी काय समजतंय, झेड वन आणि झेड टू काय आहे, सेम आहे। समजतंय, म्हणजे या ठिकाणी काय आहे, झेड वन आणि झेड टू सेम आहे। म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, झेड वन इज इक्वल टू झेड टू। काय म्हणू शकता, झेड वन इज इक्वल टू झेड टू। समजतंय, या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता, झेड वन इज इक्वल टू झेड टू। समजलं, फॉर बॉयलर साठी, बॉयलर साठी झेड वन आणि झेड वन झेड टू काय असतो, सेम असतो। त्यानंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी जी काही व्हेलॉसिटी आहे, ती व्हॅलोसिटी सुद्धा इनलेटला आणि आउटलेटला जी काही व्हॅलोसिटी आहे, म्हणजे इनलेटला जी काही व्हॅलोसिटी असेल आणि आउटलेटला जी काही स्टीमची व्हॅलोसिटी असेल, इनलेटला काय असेल वॉटर, आउटलेटला काय जाणार आहे, स्टीम बाहेर जाणार आहे। म्हणजे इनलेटला वॉटर आतमध्ये येताना त्याची व्हॅलोसिटी, आणि बाहेर आउटलेट मधून स्टीम बाहेर जाताना, मग ती व्हॅलोसिटी असणार आहे सी टू। इनलेटला वॉटरची व्हॅलोसिटी असेल सी वन, आउटलेटला असेल सी टू स्टीमची व्हॅलोसिटी। तर हे दोन्ही सुद्धा काय असेल, अप्रॉक्सिमेट सेमच असणार आहे। त्यामुळे मी इथे काय म्हणतोय, सी वन इज इक्वल टू सी टू। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी ऍट इनलेट दॅट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट आउटलेट। सिमिलरली आपण या ठिकाणी काय म्हणतो, झेड वन आणि झेड टू सेम आहे, हाईट सेम आहे, म्हणजे काय,
पोटेन्शियल एनर्जी ऍट इनलेट दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटलेट. समजतंय? मग हे सर्व आपण पुटअप करूया आपल्या इक्वेशन मध्ये. त्यानंतर पहा, हे जो बॉयलर आहे ह्या बॉयलरच्या आतमध्ये हीट सप्लाय करतोय आपण, म्हणजे या ठिकाणी सिस्टीम काय असेल, बॉयलर. समजतंय? आणि त्याचा आतला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणू, सिस्टीम. समजतंय? सिस्टीम काय आहे, ही सिस्टीम आहे जो मी रेड बॉक्सने तुम्हाला दाखवतोय, ती सिस्टीम आहे. आणि सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग मध्ये जी काही हीट आहे ती कोणाला मिळते, वॉटरला मिळते. समजतंय? सराउंडिंग मध्ये जी काही हीट आहे ती कोणाला मिळते, वॉटरला मिळते. आणि ती हीट वॉटरला मिळाल्यानंतर, समजतंय, सराउंडिंग मधली हीट सिस्टीमला मिळते. आणि आपण साइन कनेक्शन घेतले होते, जर हीट जर सिस्टीमच्या आतमध्ये जात असेल तर आपण ती हीट काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हीट सप्लाय. काय म्हणू शकतो, हीट सप्लाय. हीट सप्लाय दॅट इज इक्वल टू क्यू. हीट सप्लाय किती आहे, क्यू आहे. समजतंय? म्हणजे या ठिकाणी हीट सप्लाय आहे आणि ती क्यू म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे. समजतंय? पॉझिटिव्ह आहे कारण की ती काय करते, आपण हीट त्या सिस्टीम आतमध्ये रिसीव्ह करत आहे. सिस्टीम जर हीट रिसीव्ह करत असेल तर आपण पॉझिटिव्ह घेतो, सिस्टीम जर हीट बाहेर रिमूव्ह करत असेल तर आपण ती निगेटिव्ह घेतो. ते सुद्धा साइन कन्व्हेन्शन मी सांगितलेले आहे. तर या ठिकाणी समजलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला गिव्हन डेटा मिळतोय जो आपल्याला यूज करायचा आहे. एक सी वन इज इक्वल टू सी टू, झेड वन इज इक्वल टू झेड टू. त्यानंतर काय भेटलं, हीट सप्लाय. हीट सप्लाय काय आहे, पॉझिटिव्ह आहे. समजतंय? ओके, आता ह्या बॉयलरच्या आतमध्ये जर आपण हीट सप्लाय केली तर बॉयलरच्या आतमध्ये वर्क होतं का, तर वर्क घडत नाही. कारण बॉयलरमध्ये असा कोणता पार्ट आहे का की हीट सप्लाय केल्यामुळे तो फिरतो, गोल 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 फिरतो. जसं टर्बाईन असेल, पाते वगैरे असेल, तर बॉयलरच्या आतमध्ये तसा कोणताही पार्ट नसतो की ज्याची मुव्हमेंट होईल हीट सप्लाय केल्यामुळे. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी वर्कडन किती असेल, वर्कडन असणार आहे झिरो. समजतंय? म्हणजे वर्कडन किती असेल, झिरो. म्हणजे बॉयलरच्या आतमध्ये वर्कडन होत नाही. म्हणजे वर्कडन इज इक्वल टू किती असेल, झिरो. समजतंय? या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी वर्कडन काय आहे, झिरो असणार आहे. म्हणजे बॉयलर मध्ये वर्क हे तयार होत नाही, त्यामुळे मी काय म्हटलं, या ठिकाणी वर्कडन किती आहे, झिरो आहे. वर्कडन काय आहे या ठिकाणी, झिरो. तर या ठिकाणी जर आपण आता ह्या सर्व व्हॅल्यू ज्या आहेत, आणि इनलेट ला एन्थाल्पी किती होती, एच वन. बॉयलरच्या इनलेटला जे वॉटर जात आहे त्याची एन्थाल्पी होती एच वन, आणि आउटलेटला जी एन्थाल्पी आहे स्टीमची जी बाहेर जाणार आहे, म्हणजे एच वन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फीड वॉटर. फीड म्हणजे जे आपण भरतोय या बॉयलरच्या आतमध्ये. समजतंय? एच वन काय आहे, एन्थाल्पी ऑफ फीड वॉटर एंटरिंग इन टू द बॉयलर. आणि एच टू काय आहे, एन्थाल्पी ऑफ स्टीम गोईंग आउट ऑफ बॉयलर. समजलं का इथपर्यंत? ओके, म्हणजे आता आपल्याला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, झेड वन आणि झेड टू काय आहे, सेम आहे. झेड वन आणि झेड टू हे काय आहे, सेम आहे. झेड वन आणि झेड टू काय आहे, सेम आहे. आणि जर झेड वन झेड टू जर सेम असतील तर या ठिकाणी पहा, हा जी झेड टू जर दुसऱ्या साईडला नेला तर काय होतो तो, या ठिकाणी पहा मी इक्वेशन लिहितो. हा जी झेड वन जर इक्वलच्या दुसऱ्या साईडला नेला, म्हणजे आपण राईट साईड लेफ्ट साईडला नेणार आहोत, तर जर तो लेफ्ट साईडला निघाला तर तिथे काय होईल, तो मायनस होईल, मायनस जी झेड टू.
समजतंय. सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, सी टू वन बाय टू सी टू स्क्वेअर ही जी टर्म आहे ती सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडला न्यायची आहे. तर इकडे ती काय होती, पॉझिटिव्ह होती, दुसऱ्या साईडला नेली होती काय होईल, निगेटिव्ह होईल. समजतंय, दुसऱ्या साईडला नेल्यावरती काय होईल, निगेटिव्ह होईल. इज इक्वल टू खाली काय राहिलं या ठिकाणी शिल्लक एच टू प्लस डब्ल्यू. ओके समजतंय, खाली काय राहिलं शिल्लक, इक्वेशन समजतंय का कसं आलं ते, म्हणजे हा जो जी झेड टू होता आणि सी ह्या ज्या दोन टर्म होत्या त्या मी काय केल्या, डावीकडे नेल्या. तर ते उजवीकडे असताना त्या पॉझिटिव्ह होत्या, डावीकडे जाताना काय होते, ते निगेटिव्ह होते. समजतंय, मग त्याच मी दुसऱ्या डावीकडे नेल्या, तर त्या ठिकाणी गेल्यावर काय झालं, त्या निगेटिव्ह झाल्या. ओके समजतंय. आता या ठिकाणी पहा, जी झेड वन, झेड वन आणि झेड टू काय सेम आहे, मग ह्या दोन्ही टर्म काय होतील, कॅन्सल होतील. समजतंय, इथं झेड वन आणि झेड टू काय सेम आहे, एक काय आहे प्लस जी झेड वन, दुसरं काय आहे मायनस जी झेड वन, आणि झेड वन आणि झेड टू सेम आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, झेड वन आणि झेड टू सेम आहे, आणि तो इज इक्वल टू, मी जर झेड घेतला म्हणजे झेड वन इज इक्वल टू झेड टू दॅट इज इक्वल टू झेड. समजतंय, मी काय घेतोय या ठिकाणी, पहा या ठिकाणी मी काय घेतोय की झेड वन इज इक्वल टू झेड टू दॅट इज इक्वल टू झेड. समजतंय, झेड वन इज इक्वल टू झेड टू इज इक्वल टू झेड. हा जर झेड घेतला मी, तर इथं काय झेड वन च्या ऐवजी काय लिहायचा, झेड लिहायचा, त्यानंतर इथे झेड टू च्या ऐवजी काय लिहायचा, फक्त झेड लिहायचा, दोन्ही सेमच आहे. मग इथं काय, जी झेड वन हा पॉझिटिव्ह आहे आणि इथे जी झेड तो पण काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. तसंच आपण काय घेऊ शकतो, सी वन आणि सी टू, सुरुवातीला तुम्ही सांगितलं व्हॅलोसिटी ऍट इनलेट दॅट इज इक्वल टू व्हॅलोसिटी ऍट आउटलेट, म्हणजे इनलेट आणि आउटलेटची व्हॅलोसिटी काय आहे, सेम आहे. ओके, इनलेट आणि आउटलेटची व्हॅलोसिटी काय आहे, सेम आहे. इज इक्वल टू काय म्हणतो, सी वन इज इक्वल टू सी टू दॅट इज इक्वल टू आपण सी कन्सिडर करूया. समजतंय, सी वन इज इक्वल टू सी टू दॅट इज इक्वल टू सी, आपण जर हे कन्सिडर केलं तर या ठिकाणी मी काय टाकणार आहे, सी वन च्या ऐवजी काय घेणार, सी घेणार. तसंच सी टू च्या ऐवजी मी काय घेणार, सी घेणार. मग या ठिकाणी काय होतंय की वन बाय टू सी टू सी स्क्वेअर, एकदा प्लस आहे एकदा काय आहे, वन बाय टू सी स्क्वेअर एकदा मायनस आहे, हे सुद्धा काय होईल, एकमेकांना कॅन्सल करेल. आणि या ठिकाणी वर्कडन किती आहे, वर्कडन तयार होतं का, तर तयार होत नाही, म्हणजे ते काय, झिरो. म्हणजे वर्कडन काय आहे, तर झिरो आहे. समजतंय, म्हणजे या ठिकाणी काय होईल, समजतंय, या ठिकाणी काय काय होईल, जी झेड हा प्लस आहे आणि जी झेड इथे मायनस आहे. तसंच वन बाय टू सी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे, वन बाय टू सी स्क्वेअर हा निगेटिव्ह आहे, मग ते काय होतील, कॅन्सल होतील. समजतंय, आणि हे जर कॅन्सल झाले तर खाली शिल्लक काय राहील, ते खाली शिल्लक काय राहील, मग सांगा खाली शिल्लक काय राहिलं,
एच वन एच वन त्यानंतर काय येईल प्लस काय राहिलं इथं क्यू पण राहिला क्यू दॅट इज इक्वल टू काय राहिला एच टू समजतंय काय राहिला एच टू म्हणजे हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला परत या ठिकाणी क्यू म्हणजे काय हीट सप्लाय क्यू आपण आपण काढूयात की किती हीट तुम्हाला द्यावी लागेल का स्टीमचं रूपांतर करायचंय तुम्हाला कशामध्ये स्टीमचं रूपांतर करायचं आहे तुम्हाला स्टीमचं रूपांतर तुम्हाला जर तुम्ही ठरवलं की स्टीमचं ह्या रूपांतर तुम्हाला जर करायचं आहे सॉरी वॉटरचं रूपांतर करायचं आहे स्टीम मध्ये पाण्याचं रूपांतर जर स्टीम मध्ये करायचं असेल तर तुम्हाला किती हीट सप्लाय करावी लागेल ते जर तुम्हाला काढायचं असेल तुम्ही त्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो हा क्यू त्या साईडला ठेवा एच टू काय करा तुम्ही तो उजव्या साईडला न्या आता एच वन काय आहे सॉरी एच वन हा उजव्या साईडला न्या एच वन काय आहे तो पॉझिटिव्ह आहे उजव्या साईडला जाताना तो काय होईल निगेटिव्ह होईल म्हणजे फायनली तुमचं इक्वेशन काय येईल क्यू क्यू दॅट इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी एच टू काय फायनल इक्वेशन क्यू दॅट इज इक्वल टू एच पहा एच टू तिथंच आहे समजतंय एच टू एच टू मायनस काय इथं एच वन समजतंय हे फायनल इक्वेशन आहे समजतंय फायनल इक्वेशन काय झालं बॉयलरसाठी ते तुम्हाला समजलं फायनल इक्वेशन काय आहे बॉयलरसाठी Q इज इक्वल टू एच टू मायनस एच वन क्यू म्हणजे काय हीट सप्लाय म्हणजे हीट सप्लाय काय असणार आहे हीट सप्लाय हा एन्थाल्पीचा डिफरन्स असणार आहे म्हणजे एन्थाल्पी जेवढी काय इन्क्रीज होईल समजतंय यावरून तुम्ही एक स्टेटमेंट सुद्धा बनवू शकता समजतंय यावरून तुम्ही स्टेटमेंट काय बनवू शकता हीट सप्लाय heat supply is utilized heat supply is utilized to increase enthalpy समजतंय का म्हणजे जी काही तुम्ही हीट सप्लाय करणार आहात बॉयलरमध्ये ती कशासाठी युटिलाइज होणार आहे ती युटिलाइज होणार आहे एन्थाल्पी इन्क्रीज करण्यासाठी समजतंय याचा अर्थ म्हणजे तुम्ही जी काही हीट सप्लाय केलेली आहे त्याचं इक्वेशन तुम्हाला तयार झालं ओके या ठिकाणी जो काही बॉयलर आहे समजतंय या ठिकाणी जो काही बॉयलर आहे त्या बॉयलर मध्ये तुम्ही जी काही हा जो बॉयलर आहे त्या बॉयलर मध्ये जी काही तुम्ही हीट सप्लाय केलेली आहे क्यू ती क्यू हीट सप्लाय केल्यामुळे काय झालं की बॉयलरची जी एन्थाल्पी होती म्हणजे स्टीमची जी एन्थाल्पी होती बाहेर पडताना एन्थाल्पी ऑफ स्टीम ऍट आउटलेट ती किती आहे एच टू आणि एन्थाल्पी ऍट इनलेट ती किती आहे एच वन समजतंय एन्थाल्पी ऍट आउटलेट किती आहे एच टू एन्थाल्पी ऍट इनलेट किती आहे एच वन म्हणजे सुरुवातीला एच वन काय आहे कमी आहे आणि आपण कधी मोठ्या संख्येत छोटी संख्या ही मायनस करत असतो बरोबर या ठिकाणी मोठी संख्या कोणती असेल एच टू आणि छोटी संख्या कोणती आहे एच वन
म्हणजे सुरुवातीला एन्थॅल्पी काय होती, एच वन ही कमी होती आणि हीट सप्लाय केल्यामुळे ती एन्थॅल्पी काय झाली, इन्क्रीज झाली. किती किती पर्यंत इन्क्रीज झाली, एच टू पर्यंत. म्हणजे हा जो बॉयलर आहे ह्या बॉयलरला आपण काय करतो, हीट सप्लाय करतो. हीट सप्लाय केल्यामुळे काय झालं, त्याची सुरुवातीची एन्थॅल्पी होती एच वन, समजतंय, आणि ती एन्थॅल्पी काय झाली, इन्क्रीज झाली. कितीने, हीट सप्लाय केल्यानंतर एच टू पर्यंत ती काय झाली, इन्क्रीज झाली. समजतंय, ती काय झाली, इन्क्रीज झाली. मग एन्थॅल्पी कितीने इन्क्रीज होईल, एच टू मायनस एच वन ने. कितीने इन्क्रीज झाली एन्थॅल्पी, एच टू मायनस एच वन. समजतंय, मग ही एन्थॅल्पी इन्क्रीज जी झालेली आहे ती आपण म्हणतो ती इज इक्वल टू काय असेल, हीट सप्लाय. ओके स्टुडंट, समजलं तुम्हाला की आपण काय केलं, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन कशाला अप्लाय केलं, बॉयलरला. समजतंय, आपण काय केलं, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे बॉयलर साठी अप्लाय केलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन समजलं का, परत एकदा मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपण केलेलं काय आहे एक्झॅक्टली. ओके, या ठिकाणी बॉयलर साठी आपण, बॉयलर, बॉयलर म्हणजे काय, बॉयलर म्हणजे असं डिवाइस की ज्या डिवाइस मध्ये आपण काय करतो, त्या डिवाइस मध्ये वॉटर स्टोअर करतो आणि त्या वॉटरला जर आपण हीट सप्लाय केली तर त्या हीटचं रूपांतर आपण कशात करतो, हीटचं कन्वर्जन करतो आपण कशामध्ये, सॉरी, वॉटरचं कन्वर्जन करतो आपण स्टीम मध्ये. म्हणजे बॉयलर इज अ डिवाइस विच कॅन युटिलाइज द हीट एनर्जी अँड कन्वर्ट वॉटर इन टू द स्टीम. समजतंय, म्हणजे बॉयलर हे असं डिवाइस आहे जे काय करतं, हीट एनर्जीचा वापर करून वॉटरचं कन्वर्जन कशात करतं, स्टीम मध्ये करतं. समजलं, म्हणजे असं जे क्लोज व्हेसल आहे त्याला आपण म्हणतो बॉयलर. ओके, आता बॉयलर मध्ये इनलेट आणि आउटलेट या दोघांची हाईट डेटम पासून काय असते, सेम असते. मग त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, फॉर बॉयलर झेड वन इज इक्वल टू झेड टू, फॉर बॉयलर वेलोसिटी ऍट इनलेट दॅट इज इक्वल टू वेलोसिटी ऍट आउटलेट, म्हणजे सी वन इज इक्वल टू सी टू. म्हणजे हे कंडिशन झाली. तसंच बॉयलर कॅन नॉट प्रोड्यूस अ वर्क, बॉयलर हा वर्क तयार करत नाही, त्यामुळे बॉयलर साठी वर्क डन काय असेल, झिरो असेल. वर्क डन दॅट इज इक्वल टू झिरो. समजतंय, बॉयलर साठी वर्क डन काय असेल, झिरो असेल. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी हीट सप्लाय, बॉयलरला आपण काय करतो, हीट सप्लाय करतो, त्यामुळे त्या ठिकाणी हीट सप्लाय काय येईल, हीट सप्लाय क्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे, कारण की ती काय होते, बॉयलरच्या आतमध्ये जाते आणि बॉयलर म्हणजे आपली सिस्टीम असेल. बॉयलर म्हणजे काय असेल, बॉयलरचं भांडं म्हणजे आपली सिस्टीम असेल आणि त्याच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग, म्हणजे ह्या बॉयलरच्या आतमध्ये हीट जात आहे. समजतंय, या बॉयलरच्या आतमध्ये हीट जात आहे, त्यामुळे आपण ती ही काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. ओके, समजलं हे.
ओके, त्यानंतर अजून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपल्याला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं बॉयलरला. तर स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे? स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन एच वन प्लस जी झेड वन प्लस वन हाफ सी वन स्क्वेअर प्लस क्यू इज इक्वल टू एच टू प्लस जी झेड टू प्लस वन अपॉन टू सी टू स्क्वेअर. आता या ठिकाणी, या ठिकाणी काय आहे, जी झेड वन आणि जी झेड टू हे काय आहे, सेम आहे, म्हणजे झेड वन आणि झेड टू सेम आहे, त्यामुळे जी झेड वन आणि जी झेड टू काय होईल, कॅन्सल होईल. तसंच सी वन आणि सी टू सेम आहे, त्यामुळे हे पण काय झालं, कॅन्सल झालं. मग खाली शिल्लक काय राहिलं फक्त, आणि वर्कडन काय आहे, झिरो. मग वर्कडन पण काय झाला, कॅन्सल झाला, तो झिरो आहे. तर खाली शिल्लक काय राहिलं, ते या ठिकाणी पहा की खाली शिल्लक काय राहिलं. समजतंय, खाली शिल्लक काय राहिले या ठिकाणी, जर जी झेड वन जी झेड टू कॅन्सल झाला, सी वन स्क्वेअर वन अपॉन टू सी टू स्क्वेअर तो कॅन्सल झाला, वर्क डन कॅन्सल झाला. तर खाली काय राहिला पहा, या ठिकाणी फक्त एच वन, त्यानंतर एच वन प्लस क्यू दॅट इज इक्वल टू, दॅट इज इक्वल टू एच टू. समजतंय, एवढंच फक्त खाली शिल्लक राहिलं. म्हणजे त्यामुळे इक्वेशन काय तयार झालं पहा, इथे खाली एच वन प्लस क्यू दॅट इज इक्वल टू एच टू हे इक्वेशन तयार झालं. मग या ठिकाणी आपण काय केलं की एच वन दुसऱ्या साईडला नेलं, म्हणजे काय आलं, क्यू इज इक्वल टू एच टू मायनस एच वन. तसंच या ठिकाणी मग खाली जर तुम्ही ते त्याचं स्टेटमेंट म्हणलं, तर काय, जी काही आपण हीट सप्लाय करतोय बॉयलरला ती काय होते, युटिलाइज होते टू इन्क्रीज द एन्थाल्पी. ओके स्टुडंट, आपण आजचं लेक्चर हे इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चर हे लवकरच स्टार्ट होईल, आणि जर नाही स्टार्ट झालं तर तुम्ही एचओडींना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे ते. ओके, थँक्यू.